कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित डॉक्टर कामे दिनेकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होते त्यांना विनंती करतोय या प्रसंगी आपले खर तर मी या गावची कन्या आहे त्यामुळे माझ्या सत्काराची गरज नव्हती माझे भाऊ कार्यक्रम करतात या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे काका आवर्जून उपस्थित असलेले माझे गुरु माझे कलीग माझे सहकारी कैलास महाराज निश्चिते आमचा वक्ता ग्रुप असलेला आणि या वक्ता ग्रुप मध्ये सध्या कार्यरत असलेले सध्या ऍक्टिव्ह असलेले अमर राऊत एक शहापूरची मुलुक मैदानी तोप जसं कैलास महाराज निश्चिते म्हणून त्यांना ओळखलं जातं तसंच अमर राऊत हाही आमचा सहकारी अगदी म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल बोलेल किंवा संभाजी महाराजांबद्दल बोलेल किंवा कोणाचं आत्मचरित्र सांगेल तरीही अंगावर शहारे आणेल आणि शिवाजी महाराजांबद्दल किंवा संभाजी महाराजांबद्दल बोलेल तर हुबेहूब आपण इतिहासात उभे आहोत की काय इतिहासात गेलेलो आहोत की काय असं आपल्याला ज्यावेळी जाणवतं त्यावेळी एकमेव व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर होतो तो म्हणजे अमर राऊत आणि आता पहिल्यांदाच मी जे ऐकला तो आमचा छोटा सहकारी नवनीत यशवंतराव आजपर्यंत मी त्याला कधी ऐकलं नव्हतं पण आजच पहिल्यांदा ऐकलं अगदी अंगावर शहारे येणार बोलणारा म्हणजे नवनीत यशवंतराव मला खरंच खूप छान वाटलं म्हणजे मागच्या वेळी भेटलो होतो आम्ही एका पण इलेक्शनच्या गडबडीमुळे त्याचं भाषण काही मला ऐकता आलं नाही त्याचं व्याख्यान काही ऐकता आलं नाही तोही बोलत होता पण मला वेळ नव्हता तो एक आमचा छोटा सहकारी नवनीत यशवंतराव असेल आणि मला या कार्यक्रमाला आवर्जून बोलवणारा आमचा भाऊ भरत सगळ्यात जास्त मी त्याचे आभार मानेन नवनीतला मी एक सांगू इच्छिते त्याने आता सगळ्याच गोष्टींचा उलगडा केला आमच्या गावात प्रत्येक जातीची माणसं आहेत प्रत्येक समाज आमच्या गावात आहे पण खूप अभिमानाने सांगेल कि आमच्या गावात प्रत्येक कार्यक्रमाला सगळे लोक एकत्र येतात आणि आवर्जून हजर असतात कुठलाच त्या ठिकाणी भेदभाव नसतो कुठलाच त्या ठिकाणी मतभेद नसतो कोणाचाही तिढा नसतो कोणाचाही वाद नसतो कुठलाही पक्ष नसतो इतर वेळेला आमच्या गावात हजार पक्ष असतील पण कार्यक्रमाच्या वेळेला आमचा गाव पूर्ण एकत्र असतो आणि या गावाची कन्या असल्यानं मला या गावाचा त्याच गोष्टीमुळे सगळ्यात जास्त अभिमान आहे म्हणून मी सांगते आमच्या गावाचा कोणीही नाद करू नये त्याच कारणासाठी कारण हुतात्मा भाई कोतवाल असतील त्यांचा बलिदान दिवस कोणालाही महाराष्ट्रात लक्षात असेल किंवा नसेल पण तो आमच्या गावाला लक्षात असतो आणि अस्मली सारख्या ठिकाणी जर त्याचं स्मारक उभं राहत असेल तर यासारखी दुसरी कुठलीच अभिमानाची गोष्ट आमच्यासारख्या व्यक्तींना वाटत नाही मग तो छोटासा मुलगा जर एवढी हिम्मत करून एवढा मोठा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न जर करू शकतो तर नक्कीच मी प्रत्येकाला सांगेन की इतर वेळेला काय तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती करत असाल किंवा संभाजी महाराजांची जयंती करत असाल किंवा 14 एप्रिल करत असाल तर आम्ही हुतात्मा भाई कोतवाल दिनही साजरा करू खूप अभिमानाने सांगेन यापेक्षा जास्त काही बोलणार नाही प्रत्येकाचे आभार मानते आणि बरेचसे खूप खूप मनापासून आभार सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या गावी आलात कैलास महाराज निश्चिते असतील अमर असेल किंवा नवनीत असेल तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप स्वागत सुनहरी अंबर नीला
देश है मेरा, हो ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा, हो ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा।